नमस्कार मित्रांनो, पीएफसी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा सरासरीवरील पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत. जवळपास आजचा हा आपला 7वा भाग असेल. तर मित्रांनो, या आधीचे भाग तुम्ही जर पाहिले नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तीही व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना. मित्रांनो, 31वा प्रश्न. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हवी असेल तर बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. चला तर मग आपला आजचा पहिला प्रश्न असणार की 11 संख्यांची सरासरी 10.9 आहे. जर पहिल्या 6 संख्यांची सरासरी 10.5, या पुस्तकामध्ये तुम्हाला 6.5 दिलं आहे, त्याला क्लिअर करून घ्या, तो आहे 10.5. आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी 11.4 आहे, तर मध्य संख्या काय असणार? म्हणजे काय सांगितलं, या ठिकाणी 11 संख्या आहे, त्या 11 संख्यांची एकदम सरासरी काढली तर ती मिळते 10.9, आणि पहिल्या 6 संख्यांची सरासरी घेतली तर ती असते 10.5, आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी घेतली तर ती असते 11.4. म्हणजे यात लक्षात ठेवा, एकूण संख्या 11 आहे आणि पहिले 6, नंतरचे 6, म्हणजे एकदम 12 मोजले जातात. म्हणजे जो 7व्या क्रमांकावर जो नंबर आहे तो पहिल्या संख्यांमध्येही आणि दुसऱ्या संख्येमध्येही मोजला जातो आहे. म्हणजेच मग आपण काय करू शकतो की यांचे एकूण, पहिल्या संख्येचे 6 एकूण, नंतरच्या 6 एकूण, दोघांची प्लस करून पूर्ण 12 संख्यांची मिळेल. त्या 12 संख्यांमध्ये 6वा जो नंबर आहे तो 2 वेळा असणार, आणि या 11 संख्यांची एकूण काढून ती त्यातनं मायनस केली तर उरणार काय, जेवढी 6व्या संख्येचे नंबरचे जी संख्या असणार तेवढे ते उरणार. म्हणून आपण त्याला त्या पद्धतीने करू शकतो. बा कसं, तर पहिले करू आपण एकूणची. एकूण किती संख्या दिले आहेत, 11 संख्या आहेत, त्यांची सरासरी दिले 10.9. आधी याला सोडून काय आणणार, 11 9 99 हच्च्याला 9, 11 00 हा 9.9, 11 1 11 म्हणजेच किती मिळाले, 119.9 ही एकूण मिळाले. मग आता पहिल्या 6 संख्यांची, पहिल्या 6 संख्यांची किती दिले, 10.5. याला सोडून घ्या, 6 5 30 हच्च्याला 3, 600 6 1 6 600 हा 3 जसाचा तसा, 6 1 6 म्हणजे इथे मिळाला तुम्हाला 63. परत असणार 6 संख्यांची सरासरी, राहिलेल्या 6 संख्यांची सरासरी किती, 11.4. यालाही सोडवा, 6 4 24 4 4 2 6 1 6 2 8 6 1 6. आता एवढी मिळाली पा, हे 6ची हे 6ची, या दोघांची एकूण करून घे, या दोघांची जर प्लस केली तर किती मिळणार, या ठिकाणी मिळणार प्लस करू म्हणजेच हा 4.8 आणि 3 मिळणार 11, हच्च्याला 1, 6 6 12 1 13 म्हणजेच मिळणार 131.4 मिळेल. आता हे 11 जणांची आणि ही झाली 12 जणांची. मग आपण काय करू, 12 मधून 11 मायनस करून घेऊ, जे 131.4 वजा 119.9. आता यांची वजाबाकी करणार पा, इथे काय होणार, हा 0 हा 14, 14 9 जाणार, तुमचे मिळणार 5. परत इथे याच्याकडनं घेतली, इथे 2, इथे 10 10 9 जाणार 1, 2 12 11 काढून घ्या, मिळणार 11. म्हणजेच किती मिळणार, 11.5 आहे ऑप्शन. तर ऑप्शन डी काय असणार, बरोबर असेल. मित्रांनो, तुम्ही ह्या पद्धतीने ह्या प्रश्नाला सोडवू शकतात, किंवा याला जर शॉर्टमध्ये करायचं असेल तर शॉर्टमध्ये बघूया आपण. पा, इथे सांगितले 11 संख्यांची सरासरी किती आहे, 10.9 आहे. पहिले 6 किती आहेत, 10.5. नंतरचे 6 किती आहेत, 11.4. मग पा, हे कितीने कमी आहेत, पा एकूण आहे तुमचे 10.9, पहिल्या 6 जणांची 10.5 आणि नंतरच्या 6 जणांची 11.4. ही कितीने कमी आहेत, हे 0.4 कमी आहेत, आणि हे कितीने जास्त आहेत, याच्यापेक्षा म्हणजे 1 आणि हा 0.5 जास्त आहेत. हे 0.5 जास्त, हे 0.4 कमी. मग आपण काय करू की हे पण 6 आहेत आणि हे पण 6 आहेत, यातल्या 6 जणांनी याला द्यायचे, म्हणजे इक्वल होणार
तर 6 जण देतील तर मग यांच्याकडे 6 जणांकडे काय उरणार 0.1 0.1 उरेल असे किती जणांकडे 6 जणांकडे म्हणजे उरणार 0.6 बरोबर किती उरणार 0.6 मग आता हे 0.6 कोणाचे असणार त्या 6व्या नंबरमध्ये प्लस करून तो नंबर मिळणार त्याचे असणार कारण की यांना समान केलं आहे आपल्याला मग समान केल्यानंतर आता ह्या 12 जणांना समान केलं किती मिळाले 10.9 मिळाले आणि हे एक्स्ट्रा येत आहेत मग हे एक्स्ट्रा कोणते असतील ते 12व्या नंबरचे मग ते त्यात मिळवून द्यायचे 0.6 किती असणार 9, 6, 15, 5, 7, 1 0, 0, 0 आणि 1 आणि हा 5 बरोबर म्हणजेच 11.5 तर मित्रांनो याप्रमाणेही तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकतात पाहूया पुढचे उदाहरण नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो की चार धनात्मक पूर्णांकांची सरासरी 72.5 आहे चार संख्यांची सरासरी 72.5 आहे यात सर्वात मोठा पूर्णांक किती दिला आहे तर 117 आणि छोटा पूर्णांक 15 आहे म्हणजे यातली जी मोठी संख्या आहे ती 117 लहान संख्या 15 आहे बाकी दोन पूर्णांकांचे अंतर 12 आहे म्हणजे राहिलेले जे दोन पूर्णांक आहेत यांच्यातील जे अंतर आहे हे 12 आहे तर बाकी दोनपैकी मोठा पूर्णांक काय असणार तर ते बाकी राहिलेले जे दोन आहेत यातील मोठा पूर्णांक काय आहे पहा याला सोडविण्यासाठी सर सोपी पद्धत आहे डायरेक्टच सोडवू आपण याला पहा काय करणार की चार धनात्मक म्हणजे चार संख्येची सरासरी 72.5 मग आपण चार संख्येंची सरासरी काढून घेऊ चार संख्येंची सरासरी आहे 72.5 किती मिळणार 4 5 20 0 4 2 4 2 8 2 10 0 7 1 7 4 28 आणि 29 म्हणजे 290 ते 4 इंची एकूण किती मिळणार तर 290 असणार बरोबर मग यात आता ही संख्या आणि ही संख्या मिळून किती झाले हे बघूया किती पर 117 + 15 बरोबर 7 5 12 7 1 2 3 आणि हा 1 म्हणजे ते किती होतात 132 होतात मग पहा काय करू आपण यातनं त्याला मायनस करून घेऊ 290 वजा केले 132 बरोबर तर किती उरणार 8 8 5 3 5 2 1 1 म्हणजे उरतात 158 आता पहा ते जे दोन राहिलेले दोन संख्या आहेत बाकी दोन पूर्णांक त्या दोन पूर्णांकांची बेरीज किती मिळते 158 त्या दोघांची बेरीज मिळते 158 पण आता त्यांच्यामधील अंतर दिलं आहे 12 आहे बरोबर मग आपण त्याला काढण्यासाठी काय करू की दोघांना निम्मे निम्मे कन्वर्ट करू आणि याचे 6 काढून त्याला देऊन देऊ म्हणजे याचे 6 काढले तर काय होणार दोघांमधील अंतर 6 आणि ज्याला 6 जास्त आहे त्याला अजून 6 देऊन देऊ याचे 6 तर मिळणार कितीचा अंतर 12 त्याप्रमाणे करू म्हणजेच काय 158 याला तोनाने भागू दोन समान भाग करू तर किती मिळणार 2 7 14 1 92 18 एवढा उरला म्हणजे हे दोन भाग येणार 79 79 आता याचे 6 मायनस करू आणि याला ते 6 देऊन टाकू याला प्लस करू याला मायनस करू यातले 6 काढून याला दिल्यास काय होणार याचे 6 कमी केले तर इकडे मिळणार किती 6 गेले यातनं तर असणार 73 आणि ते 6 याला दिले तर किती मिळणार 85 मग पहा दोघांमधील अंतर आहे का मिळतो आहे बरोबर हे 73 म्हणजे इथले 7 आणि हे 5 7 5 12 म्हणजे त्यातली लहान संख्या असणार 73 मोठी संख्या असेल 85 विचारलं काय तर बाकी दोनपैकी मोठी मोठा पूर्णांक काय आहे मोठा पूर्णांक असणार 85 जर लहान विचारले असेल तर तो लिहिणार 73 मग आहे का या ठिकाणी 85 नाही लहान संख्या दिले मोठी संख्या दिलेली नाही म्हणजेच उत्तर काय असणार यापैकी कोणतेही नाही तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते पाहूया पुढचे प्रश्न पुढचे उदाहरण आहे मित्रांनो ते हे 30वे जर ए आणि बीची सरासरी एचा एन अधिक पहिला घात अधिक बीचा एन अधिक पहिला घात छेद एचा एनवा घात अधिक बीचा एनवा घात आहे तर यांची किंमत काय असणार म्हणजेच ह्या ए आणि बी ह्या दोन संख्यांची सरासरी एवढी आहे तर यातला जो एन आहे हा एन आहे याची किंमत काय असणार पा सोपे आहे जास्त अवघड नाही घाबरून जाऊ नका पा यात काय करणार पहिले आपण ह्या दोघांची सरासरी काढू आता दोन नंबर आहेत कोणकोणते दोन नंबर आहेत एक आहे ए दुसरा आहे बी यांची सरासरी काढू काय होणार दोघांची प्लस करणार संख्या किती आहेत 2 आहेत म्हणून 2 भाग देणार
मग याची सरासरी यांनी सांगितलं की याच्या समान आहे, म्हणजे किती आहे, ती आहे एचा यनवा घात अधिक एक छे अधिक बीचा यनवा घात अधिक एक छेदस्थानी एचा यनवा घात अधिक बीचा यनवा घात याप्रमाणे आहे. मग आपण काय करू, यात जास्त सोडवायची गरज नाही. यात हा यन आहे, याची किंमत यांच्यापैकी कोणती तरी एक असणार, बरोबर. का सांगितलं की यन बरोबर काहीतरी तर यांच्यातला एक नंबर असणार. मग आपण यांच्यातले नंबर ॲड करून पाहूया की याला सोडून याच्याबरोबर मिळतो आहे का, म्हणजे याला सोडवल्यावर हे मिळतं आहे का. मग पहिले घेऊ आपण, पहिला नंबर झिरो घेऊया. मग यात पहा, यांच्या जागी झिरो लिहिणार, म्हणजे एचा यन म्हणजे शून्य अधिक एक बी अधिक बीचा यन म्हणजे शून्य अधिक एक छेद एचा शून्य अधिक बीचा पण शून्यावा घात बरोबर. पा याला सोडून काय मिळतं आहे, एचा शून्यावा घात. पहिले यांची बेरीज होणार, शून्य आणि एक काय मिळणार, एक म्हणजे एचा पहिला घात म्हणजे असणार ए अधिक इथेही त्याचप्रमाणे म्हणजे हा मिळणार बी छेद. आता एचा शून्यावा घात अधिक बीचा शून्यावा घात, कोणत्याही संख्येचा जर शून्यावा घात असेल तर त्या ठिकाणी मिळते एक, म्हणजे हा एक अधिक हा एक बरोबर काय मिळणार ए अधिक बी छेद दोन मिळतो आहे बरोबर. म्हणजे हा आणि हा समान मिळत आहे, म्हणजेच ऑप्शन ए काय असणार बरोबर असेल. तरीही आपण दुसरी संख्या घेऊन कन्फर्म करून घेऊया. पहा दुसरी संख्या घेऊन एचा यांच्या जागी लिहिणार एक एक अधिक एक अधिक बीचा एक अधिक एक छेद एचा यनवा म्हणजेच पहिला अधिक बीचा यनवा म्हणजेच पहिला. आता याला सोडवा पहा, एक आणि एक किती मिळणार दोन, म्हणजे एचा वर्ग अधिक बीचा वर्ग छेद ए अधिक बी. पा आहे का याच्या समान, नाही, म्हणजेच हे ऑप्शन नसेल. तुम्हाला कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्ही अजून दुसरे दोन्ही ऑप्शन घेऊ शकतात, पण यात उत्तर काय मिळणार तुम्हाला, ए बरोबर शून्य. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो, जर ए बी सी ची सरासरी यम आहे आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर शून्य आहे, तर ए चा वर्ग बी चा वर्ग सी चा वर्ग ची सरासरी काय असणार. पहा मित्रांनो या ठिकाणी ए बी सी ची सरासरी दिली आहे, किती यम आहे, आणि सांगितलं की ए बी अधिक बी सी अधिक सी ए यांचं काय मिळणार, शून्य मिळतं. यांना सगळ्यांना सोडविल्यानंतर मग ए चा वर्ग बी चा वर्ग आणि सी चा वर्ग याची सरासरी काय असणार. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विस्तार सूत्र हे लक्षात असले पाहिजे. विस्तार सूत्रामध्ये ते एक सूत्राचा विस्तार आहे, तो लक्षात असला तर तुम्ही याला सहज सोडवू शकतात. मित्रांनो ते जर तुम्हाला हवे असेल त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल. त्यासाठी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की सर आम्हाला विस्तार सूत्राचे हे एक व्हिडिओ समजावून द्या. मग आता यात पहा विस्तार सूत्रामध्ये कोणते सूत्र पाठ पाहिजे तुमचे, तर या ठिकाणी पाठ असलं पाहिजे ए अधिक बी अधिक सी ह्या कंसाचा वर्ग बरोबर मिळतो एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक दोन कंसामध्ये ए बी अधिक बी सी अधिक सी ए हे ते सूत्र असणार. आता ह्या सूत्राप्रमाणे आपण याला सोडवू. यात दिलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला, ए बी सी यांची सरासरी दिलेली आहे बरोबर, याची सरासरी दिली म्हणजे ही संख्या दिलेली नाही. मग नंतर एचा वर्ग बीचा वर्ग सीचा वर्ग याला सोडवायचं सांगितलेलं आहे आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए याची किंमत दिलेली आहे. मग आपण काय करू, याची किंमत दिली म्हणजे ही सूत्रामध्ये लिहूया. मग या ठिकाणी लिहिणार तुम्ही ए अधिक बी अधिक सी या कंसाचा वर्ग बरोबर काय मिळणार, तर तो मिळतो एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक दोन गुणिला शून्य. मग आता पहा दोनाला जर शून्याने गुणलं तर उत्तर काय मिळणार, शून्य मिळेल, म्हणजे ही संख्या होणार तुमची कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी मिळणार काय तुम्हाला, तर या ठिकाणी मिळतं आहे ए अधिक बी अधिक सी ह्या कंसाचा वर्ग बरोबर असणार एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग, म्हणजेच हा आणि हा काय असणार, समान असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा आणि हा समान असणार बरोबर. मग आपण यात आता काढू यांची सरासरी. मग आता यांची सरासरी कशी येणार मिळणार, यात कशी मिळणार ती सरासरी मिळेल तुम्हाला,
ए अधिक बी अधिक सी तिघांची बेरीज भागीला असणार 3 बरोबर काय मिळतोय, तर तो मिळतोय यम मिळतोय. बरोबर की यांची सरासरी यम आहे, म्हणून याप्रमाणे 3 नंबर 3 त्याचं भागी दिलं 3 आणि बरोबर यम. मग आता हा यांना भागतोय, इकडे जाऊन काय करेल गुणेल, म्हणजेच ए अधिक बी अधिक सी बरोबर काय असणार 3 यम असणार. मग आता याची किंमत मिळाली आपल्याला 3 यम. बरोबर मग आपण या ठिकाणी त्याला लिहूया. मग या ठिकाणी लिहूया म्हणजेच काय असणार, तर हा इथे 3 यम याचा वर्ग हा बरोबर असणार एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्गाच्या समान असणार. म्हणजेच काय मिळेल बा, तर हा मिळणार, याला वर्ग करून घ्या, 3 वर्ग 9 यमचा वर्ग यम वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता याची ही किंमत मिळून जाईल याप्रमाणे 9m वर्ग. बरोबर याची किंमत मिळून जाईल. मग त्यांनी काय विचारले, त्याची सरासरी विचारली. मग आपण त्याची सरासरी काढू. कोणाची सरासरी काढणार, आता ह्या 3 संख्यांची. आता ह्या 3 संख्यांमध्ये सरासरी 3 संख्या कोणत्या, एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग छेद काय असणार 3 बरोबर काय मिळणार ते विचारलं आहे. मग आपण ह्या तिघांची किंमत काढून ठेवली, ती किती आहे 9m वर्ग. मग ती तिथे लिहिणार, मग या ठिकाणी 9m वर्ग छेद असणार तुमचा 3. मग आता याला सोडवा, 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे उरलं काय 3 यमचा वर्ग. म्हणजे याला सोडवून काय मिळणार 3 यमचा वर्ग, म्हणजे यांची सरासरी असणार 3 यम वर्ग आहे ऑप्शन. तर ऑप्शन बी काय असणार मित्रांनो, बरोबर असेल. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या प्रश्नाला सोडवायचं होतं. सहज सोपे आहे, परत एकदा रिमाइंड करून बघा तर तुम्हाला हे नक्कीच कळेल. आणि मित्रांनो तुम्हाला जर या विस्तार सूत्रांवरील व्हिडिओ हवा असेल, हे पाठ करण्याची गरज नाही, सहज सोप्या पद्धतीने सोडविता येईल. यावरील तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, मी नक्कीच बनवेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो की 5 संख्यांची सरासरी 18 आहे. एक संख्या सोडल्यास ही सरासरी 16 होते, सोडलेली संख्या काय आहे. पाया डिगन सांगितले की 5 संख्या यांची सरासरी 18, एक संख्या सोडते म्हणजे 4 संख्या यांची सरासरी 16, तर ती जी संख्या आहे ती संख्या कोणती असणार. मग बा याला सोप्या पद्धतीने सोडवूया. काय असणार, 5 संख्या याची सरासरी 18 म्हणजेच काय, 18 5 90. 4 संख्या म्हणजे एक सोडून गेली म्हणून 4 संख्या यांची सरासरी 16, 16 4 64. मग काय करणार, 90 मधनं 64 मायनस करून घ्या, काय मिळणार, 10 4 6 8 6 2 म्हणजेच असणार 26. तर ऑप्शन बी काय असेल, बरोबर असेल. याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात, किंवा याला तुम्ही विदाऊट पेन पेन्सिल हेही सोडवू शकता. पा काय असणार, 5 संख्यांची सरासरी 18, 4 संख्यांची सरासरी 16, म्हणजेच एक व्यक्ती सोडून गेल्या सरासरी कितीने कमी झाली, 16 कमी झाली. पा मग आपण काय करू की 5 संख्या होती त्यांची सरासरी 16 होती, म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती होता, 18 होती, म्हणजे प्रत्येक व्यक्ती 18 होता. मग आता तो एक व्यक्ती गेला, म्हणजे एक 18 बाजूला घेऊन घेऊ आपण, तो 18 इकडे घेतला. आता पहा तर सरासरी कितीने कमी झाली, 2 कमी झाली, म्हणजे त्या 4 व्यक्तींमध्ये प्रत्येकाला 2 कमी झाले. ते कोणाचे होते, तर हा जो व्यक्ती आपण काढून घेतला त्याचे होते. मग आता त्याचे किती होते, ते 2 प्रत्येकासाठी दिलेले होते त्यांनी. किती जणांसाठी, 4 जणांसाठी. 4 जणांसाठी 2 म्हणजेच किती, 4 2 8, तर 8 यात मिळवून द्यायचे. काय होणार, 8 8 16 7 1 2 म्हणजेच मिळणार 26. तर मित्रांनो तुम्ही ह्याप्रमाणेही त्या उदाहरणाला सोडवू शकतात. तर मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. धन्यवाद.